इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन घटक सहावा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा। मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकात दिलेल्या प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। एक, पुण्याच्या नैऋत्याला असलेले टिंबटिंब देवालय मोठे रमणीय स्थान होते। रायरेश्वराचे देवालय। दोन, मावळात ठिकठिकाणी काही टिंबटिंब मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती। देशमुख मंडळी। तीन, शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र टिंबटिंब तयार केली, राजमुद्रा तयार केली। प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। एक, रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले? उत्तर, रायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सवंगड्यांना शेवटी निश्चयाने बोलले की हृदयी स्वराज्य रूपाने हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा आहे, स्त्रीचे मनोरथ आपण पूर्ण करूया। जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला? उत्तर, आपण मनी जे धरले ते शिवा पूर्ण करणार असा जिजाबाईंना विश्वास वाटू लागला। तीन, शिवरायांनी कोणत्या गोष्टीची खळाखळा माहिती मिळवली? उत्तर, शिवरायांनी चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे व शत्रूच्या फौजाच्या ठाणी यांची माहिती मिळवली। चार, शिवरायांनी कोणत्या गोष्टीला आळा घालायचे ठरवले? शिवरायांनी मावळातील मराठ्यांच्या आपापसातील होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे ठरवले। प्रश्न तिसरा, दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा। एक, शिवरायांचे कोणते ध्येय होते? उत्तर, शिवरायांचे ध्येय पुढील प्रमाणे। एक, यापुढे परक्यांची गुलामी करायची नाही। दोन, सर्वांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करायचे। तीन, हिंदू स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांनी झटायचे, खपायचे, त्यासाठी सर्वांनी प्राणही अर्पण करायचा हे ध्येय शिवरायांचे होते। शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला? उत्तर, स्वराज्य स्थापनेच्या आपल्या नव्या उद्योगाला लागल्यावर शिवरायांनी मावळ्यांना घेऊन नियमितपणे तलवार चार्ज करणे, गोडधोड करणे, डोंगरावरील आळमार्गाने चोरवाटा निखळणे हा नित्यक्रम सुरू केला। प्लीज लाईक दिस व्हिडिओ, सबस्क्राईब माय चॅनल PC टेक्नो एज्युकेशन चॅनल। धन्यवाद।